नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। आतापर्यंत बरेचसे व्हिडिओ मी वजन कमी करण्यासाठी बनवलेले होते, डाएट प्लॅन वेगवेगळे दिलेले होते वजन कमी करण्यासाठी। ज्यांना जो डाएट प्लॅन सूट होईल त्यांनी तो डाएट प्लॅन करावा। बऱ्याचशा कमेंट्स मला येत आहेत की मॅडम, तुमच्या बऱ्याचशा व्हिडिओपैकी मी कोणता डाएट प्लॅन करू? तर ज्यांना जो सूट होईल, ज्यांच्या बॉडीला जो सूट होईल, त्यांनी तो डाएट प्लॅन करावा। तर आजच्या व्हिडिओमध्ये वजन कमी केलेलं मेंटेन कसं ठेवायचं यावर मी काही टिप्स सांगणार आहे। बऱ्याच जणांच्या कमेंट्स मला येत होत्या आणि बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होतं की वजन कमी करण्यासाठी बऱ्याच डाएट प्लॅन किंवा बरेच टिप्स दिसतात, पण वजन कमी केलेलं मेंटेन कसं ठेवायचं हे एक भलं मोठं कन्फ्युजन सगळ्यांसमोर असतं। आणि कन्फ्युजन म्हणण्यापेक्षा एक टास्क म्हणूया आपण की वजन कमी तर केलंय, पण आता ते मेंटेन ठेवायचं हे फार मोठं दिव्य आहे, आणि या दिव्यातून कसं जायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर सगळ्यांना दोन प्रश्न असतात, एक तर ज्यांनी ऑलरेडी वजन कमी केलेलं आहे त्यांना, आणि दुसरा जे वजन कमी करत आहेत त्यांना। या दोघांनाही मनामध्ये अशी भीती असते की अरे, मी डाएट प्लॅन तर करते मॅडम व्यवस्थित, मला बऱ्याच पेशंट्स जे डाएट प्लॅन घेतात माझ्याकडून। सगळं झाल्यानंतर एक महत्वाचा प्रश्न असतो की मॅडम, हे सगळं बंद केल्यानंतर वजन वाढणार तर नाही ना परत? हे सगळं घेऊन की इतकं मेहनत घेऊन वजन कमी केलेलं आहे, मग ते मेंटेन कसं ठेवायचं? आता आयुष्यभर तर डाएट करू शकणार नाही, लाईफ टाईम तर डाएट करू शकणार नाही, मग हे करायचं कसं? आणि बऱ्याच वेळेला काय होतं की थोडा डाएटमध्ये हलगर्जीपणा केला, थोडंसं जरा जिभेला सैल सोडलं की लगेच काटा दाखवतो वजन वाढलं। हे होणारच आहे, सेट बॅकसाठी तुम्ही तयार राहा। 1-2 किलो वजन हे कमी जास्त होणारच आहे। वजन हे कधीही लाईफ टाईम एकाच जागी मेंटेन राहू शकत नाही, 1-2 किलो ते इकडे तिकडे वाढणारच आहे। आपल्याला त्यामध्येच कॅटेगरीमध्येच वजन मेंटेन ठेवायचं आहे। तर तुमची मेहनत आता करायचं काय की वाढलेलं वजन हे कमी करतोय आपण, पण मेंटेन ठेवायचं आणि तुमची मेहनत नक्कीच वाया जाणार नाही आणि वजनही वाढणार नाही, अशा टिप्स बघूयात। सगळ्यात पहिलं, तुम्ही जर हेल्दी वेनी डाएट करत असाल आणि वजन कमी केलेलं असेल तर नक्कीच ते वाढत नाही आणि मेंटेन राहतं। म्हणजे काय तर भराभर कमी केलेलं वजन, जोश असतोय की वजन कमी करायचं आहे, मग एकदा तो जोश आला की महिन्याभरात 8-10 किलो तरी वजन कमी करायचंच आहे। असं जर वजन कमी केलं भराभर तर नक्कीच जेव्हा तुम्ही सगळं सोडता, जेव्हा तुम्ही डाएट सोडता, तेव्हा ते वजनही भराभरच वाढतं। त्यामुळे हेल्दी वेनी मी नेहमी सांगते की एका महिन्यामध्ये 4-5 किलो हा हेल्दी वेट लॉस आहे, तर एवढंच वजन कमी करा, स्टेप बाय स्टेप वजन कमी करा, म्हणजे ते मेंटेन ठेवायला सोपं जातं। दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही डाएट करताना जितक्या डेडिकेटली करता तेवढंच डाएट सोडल्यानंतर सुद्धा तुमची लाईफस्टाईल चेंज करणं हे फार महत्वाचं आहे। तुमची लाईफस्टाईल जर तुम्ही मेंटेन नाही ठेवली तर तुमचं डाएट मेंटेन राहणार नाही आणि तुमचं वजन मेंटेन राहणार नाही। बरेच जण काय करतात, मी आतापर्यंत बोलते की मॅडम, 10 किलो कमी केलं होतं, परत जसं सुरू केलं ते काही जमलं नाही डाएट करायला, मग काही प्रोटीन मिल्कशेक घेतले होते, मग ते घेऊन कमी केलं, मग नंतर जमलंच नाही, मग आता ते परत तेवढंच वाढलंय। असं शरीराशी कधीही खेळू नका, नाहीतर बॉडीचं मेटाबॉलिझम पूर्णपणे बिघडतं। त्यामुळे जेवढं वजन तुम्ही कमी केलेलं आहे तेवढं मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला तेवढीच मेहनत करावी लागते आणि तेवढ्याच डेडिकेटली करा, म्हणजे वजन मेंटेन ठेवणं हे खूप सोपं जातं। जेवणाच्या वेळा नियमित पाळा शक्यतो, जसं तुम्ही डाएट फॉलो करताना पाळता तसंच डाएट झाल्यानंतर सुद्धा, तुमचं एम गाठल्यानंतर सुद्धा शक्य असेल तेवढं तुमच्या जेवणाच्या वेळा या रेग्युलर ठेवा आणि नियमित पाळण्याचा प्रयत्न करा। तिसरं, पोर्शन कंट्रोल हे खूप महत्वाची गोष्ट आहे। सगळं खा पण प्रमाणात खा हे नेहमी तुमच्या लक्षामध्ये राहू देत, नेहमी तुमच्या डोक्यात राहू देत। ज्यांची वजन वाढायची टेंडन्सी असते त्यांनी थोडंसं जरी खाल्लं तरी वजन वाढतं, अशी ज्यांची टेंडन्सी आहे त्यांनी पोर्शन कंट्रोल हा नेहमी लक्षात ठेवला पाहिजे। वजन लक्षात घ्या, वजन हे 2-3 दिवसात कधी वाढत नाही, ग्रॅज्युअली वाढत जातं। त्यामुळे तुमच्या नक्की लक्षात आलं पाहिजे की अरे, आपला पोर्शन कंट्रोल कुठेतरी भरकटच चाललाय आणि आपण तो मेंटेन ठेवला पाहिजे। ज्यांचा डाएट प्लॅन खूप स्ट्रिक्ट असतो त्यांना वेट मेंटेन करायला खूप प्रॉब्लेम येतो। त्यामुळे नेहमी मी सांगते की मला पेशंट विचारतात की मॅडम, तुम्ही डाएट प्लॅन दिला एवढं खायचं? हो, एवढं खाऊनच वजन कमी करायचं, म्हणजे तुम्हाला नंतर ते मेंटेन ठेवता येतं। त्यामुळे पोर्शन कंट्रोल हा खूप महत्वाचा आहे। सगळं खा, काही स्किप करू नका, पण
पोर्शन कंट्रोल मध्ये खा, वडापाव, पाणीपुरी, जंक फूड हे असं होणार नाहीये की कधीच तुम्ही खाणार नाही. खाल्लं जाणारच, खायची इच्छा होणारच, पण ते पोर्शन कंट्रोल ठेवणं हा तेवढाच महत्वाचा आहे ज्यामुळे तुमचं वजन कधीही वाढणार नाही, मेंटेन राहील. पुढे रेग्युलरली वेट चेक करत राहा, आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, ज्यांना जसं जमेल तसं वेट चेक करा. आपला माइंड सेट राहतं की हा वेट एवढा आहे, ओके. 1-2 किलो हे नेहमी लक्षात ठेवा, इकडे तिकडे होणार. जनरली पिरियड्सच्या आधी फिमेल्समध्ये वजन वाढतं, जडपणा जाणवतो, किंवा मेनापॉजच्या आधी थोडा जाणवतो. पण एक जनरल हे असतो की हा ठीक आहे, म्हणजे वेट चेक केलं की एकदम एवढं वाढलेलं नाही आहे, ओके, 1-1.5 किलो वाढलंय. मग परत तुमचा पोर्शन कंट्रोल थोडा व्यवस्थित राहतो, माइंड सेट राहतं, आणि त्याचमुळे रेग्युलरली वेट चेक करा. पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज. डाएट आपण सगळं व्यवस्थित करतो, पण रेग्युलर एक्सरसाइज जेवढ्या डेडिकेटली तुम्ही वजन कमी करताना करता तेवढंच तुमची लाईफस्टाईल बनवा. तुमचा वजन कमी करणं हा इश्यू जो आहे, किंवा तुमची हेल्थ टिकवणं हा इश्यू जो आहे, हा टेम्पररी न असता तुमची लाईफस्टाईल असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच रोज 45 मिनिटं एक्सरसाइज, रोज नाही जमला तरी आठवड्यातनं निदान 4-5 दिवस हा एक्सरसाइज झालाच पाहिजे. तेव्हाच तुमचं वेट मेंटेन राहतं जेव्हा तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज मध्ये कन्सिस्टन्सी ठेवता. त्यामुळे काहीही कारण न देता जो एक्सरसाइज तुम्हाला जमेल, मे बी भले ते चालणं असेल, रनिंग असेल, घरच्या घरी व्यायाम असतील, फ्लोअर एक्सरसाइज असतील, स्विमिंग असेल, जे काही आहे ते तुमचं कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. पुढचा मुद्दा जो आहे की तुम्ही डाएट करताना, आता बरेच जण काय करतात की डाएट करताना प्रोटीनचा इंटेक वाढवतो. ऑफकोर्स वाढवलाच पाहिजे, कारण त्यामुळेच वजन कमी होतं. पण डाएट मेंटेन ठेवताना नेहमी तुमचा डाएट मध्ये कार्बोहायड्रेट वर नियंत्रण ठेवा, आणि प्रोटीनचा इंटेक हा जास्त ठेवा, म्हणजे वजनाचा तराजू जो आहे हा नियंत्रित राहायला मदत होते. तुमचा डाएट हे पूर्ण सेट असलं पाहिजे, आणि वीकेंडला सुद्धा डाएट प्लॅन वर कंट्रोल ठेवा. जसं मी मागे सांगितलं की 5 दिवस व्यवस्थित करायचा आणि वीकेंडला भरपूर खायचं असं करू नका, त्यामुळे वजन हे मेंटेन राहणार नाही. त्यामुळे सगळं व्यवस्थित घ्या, तुमचा तराजू जो आहे, जे मी आता सांगितलं, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन हा व्यवस्थितच राहिला पाहिजे, त्यामुळे तुम्हाला वजन मेंटेन ठेवायला त्याचा नक्की फायदा होईल. बऱ्याच वेळेला काय होतं, मी बघते की आता एवढं केलेलं आहे, 1 दिवस चालतं, हा 1 दिवस, आज काय अक्षय तृतीया आहे, उद्या काय दिवाळी आहे, परवा काय दसरा आहे, हे आपले सण कधीही संपत नाहीत, आणि या सगळ्यामधून आज 1 दिवस चालतं हे जे वाक्य आहे, हा 1 दिवस कधीही न संपणारा असतो. त्यामुळे अशी कारणं न देता कोणत्याही दिवशी जर घेतलं, काहीही प्रोग्रॅम असू दे, कोणताही सण असू दे, पोर्शन कंट्रोल जो मी सांगितला आहे तो व्यवस्थित ठेवा, म्हणजे तुम्हाला वेट मेंटेन करायला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. पुढे आता डाएट झालं, एक्सरसाइज झालं, पाण्याचं प्रमाण हे तुमचं व्यवस्थित ठेवा. बरेच जण काय करतात, फक्त डाएट प्लॅन चालू असताना अगदी व्यवस्थित 3 लिटर पाणी दिवसभरात गेलं पाहिजे, मी बाटल्या मोजून ठेवते, पण एकदा का वजन कमी झालं आणि ते डोक्यातून भूत उतरलं की मग पाण्याचा इंटेक हा हळूहळू परत आपला पहिल्या रुटीनला जातो. असं न करता आपली लाईफस्टाईल जी आहे, म्हणजे रोजच्या तुमच्या डेली रुटीनमध्ये 2.5-3 लिटर पाण्याचा इंटेक हा असलाच पाहिजे, तरच बॉडी मेटाबॉलिझम हे व्यवस्थित राहतं, आणि मेटाबॉलिझम मेंटेन राहिलं तर वेट मेंटेन राहतं, हे डोक्यामध्ये पक्क ठेवा. पुढे झोप, या सगळ्याबरोबर व्यवस्थित, पुरेशी आणि शांत झोप ही खूप महत्वाची आहे. कमीत कमी 6-7 तासांची व्यवस्थित झोप ही तुमचं बॉडी मेटाबॉलिझम व्यवस्थित ठेवते. आणि सगळ्यात शेवटी स्ट्रेस, तुमचं मेंटल कंडिशन जी आहे किंवा मेंटल स्ट्रेस जो आहे हा फिजिकल स्ट्रेस बरोबरच तुमची मेंटल हेल्थ तेवढीच महत्वाची आहे, आणि ती व्यवस्थित राहणं, बॉडी आणि माइंड हे दोन्हीही जर मेंटेन असेल तर तुमचं मेटाबॉलिझम मेंटेन राहतं, तुमचं वेट मेंटेन राहतं. आणि नक्कीच मला वाटतंय की या सगळ्याचा उपयोग तुम्हाला, आता जे वजन कमी करतायत ऑलरेडी, मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहेत, मॅडम माझं एवढं वजन कमी झालंय, मी इतकं फॉलो करते, अगदी छान व्यवस्थित, हेच एफर्ट्स पुढे घेत राहा, तुमची लाईफस्टाईल थोडी चेंज करा, लाईफस्टाईल मेंटेन ठेवा, तुमचं वजन नक्की मेंटेन राहील, तुमची मेहनत वाया जाणार नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकवर. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.